चला आरोग्य विभाग आपला एक प्रतिनिधी पाठवायचा लवकरच. पहिलाच चेंडू तेज तर्रार शॉट चेंडूचा मारा केला होता फलंदाजाला, काही चेंडू समजलेला नाहीये. पुन्हा एकदा मी वारंवार अलाउन्स करतोय आपला 12 प्रतिनिधी पाठवायचा आहे. आरोग्य विभाग अलिबाग या संघाला मी वारंवार विनंती करतोय. पुन्हा एकदा दुसरा चेंडू येतोय डॉट. आणि आवस मात्र फलंदाज बाद. आरोग्य विभागांचा एक प्लेअर पाठवायचा आहे. कृपया आपण यूट्यूब लाईव्ह मॅचेस करत असताना प्रत्येक खेळाडूचं नाव येणं फार गरजेचं आहे. आरोग्य विभाग आपल्याला विनंती असेल. आरोग्य विभागाला पहिला धक्का विनायक याच्या स्वरूपात भेटलेला आहे आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी येत आहे ते म्हणजे मंगेश. न्यू बॅट्समन येतोय मंगेश स्ट्राईकला असेल आरण नॉन स्ट्राईकला असेल निखिल. तीन चेंडूचा आतापर्यंत मारा केला आहे परंतु अजूनही खातं काही ओपन झालेलं नाही आहे. आरोग्य विभाग अलिबाग या संघाचं पाहायला गेलं तर आजचं हे सामने आपण पाहतोय शासकीय चषक 2024 पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातील ब गटातील हा चालू असलेला सामना. रोहित यांचा पुढील चेंडू म्हणजेच षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. मंगेशांची बॅटची कडा घेऊन चाललाय प्रासिपल्या वरून आणि हा चेंडू सीमा पार चौका. नक्कीच सकाळपासून आपण पाहतोय सूर्यवंशी लाईनमॅनच काम पाहत आहेत. आतापर्यंत त्यांनी चांगलं सहकार्य केलंय कमिटीला यावत. तसेच स्वप्नील असतील भावेश पार्टे असतील सर्व कमिटी मेंबर्स ज्यांनी आतापर्यंत चांगल्या पद्धतीने काम केलंय. आजचं हे आयोजन आजचं हे नियोजन A1 क्वालिटीचं आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पाहूयात पुढील चेंडू. त्यावेळेस मात्र फलंदाजाला काही चेंडू समजलेला नाही आहे. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क झालेला नाही आहे. निर्धाव चेंडू धाव संख्या 4 चेंडू झालेत 5 षटकातील एक शेवटचा चेंडू बाकी. पुन्हा एकदा रोहित पंतांच्या डावेष्टीकडून. यावेळेस मात्र एकच धाव. षटक क्रमांक पहिला समाप्त होतोय पहिल्या षटकाखेर एक गडी बाद धाव संख्या 5. आरोग्य विभाग अलिबाग संघ. पॉवर प्लेचा षटक होता परंतु या पॉवर प्लेच्या षटकाचा काही फायदा घेता आलेला नाहीये. आता मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी. पाहूया या 12 चेंडूंमध्ये आरोग्य विभाग अलिबाग संघ किती धावा खेचणार. नवीन गोलंदाज नाव पराग. बॉलिंग वर आलाय पराग वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. तर स्ट्राईकला असेल यावेळेस मात्र मंगेश.
बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा चेंडू चालले फर्स्ट स्लिपच्या बाजूने, बॅटची कडा एकदम तेज सरळ चालली, चौकार जाणार का? नाही, यावेळेस मात्र चेंडूला नक्कीच अडवलंय, चेंडूला मात्र स्टॉप केलाय. दोन धावांनी समाधान मानतोय आरोग्य विभाग अलिबाग संघ. धावसंख्या 7. पराग यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा मंगेश साठी. यावेळेस मात्र रिव्हर्स शॉट घेतलाय भाव्यात आणि झेल सुटतोय. धावसंख्येत एक निर्भर, धावसंख्या 8. चेंडू झाले तर 2. पाहूया आता पराग यांचा षटकातील हा तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. आता मात्र यावेळेस स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजे निखिल. निखिल याच्या बॅटमधून अजून कोणती धावा आलेली नाहीये, पाहायचंय या षटकामध्ये किती धावा खेचणार. चला सामना सुरू करायचा. चला पुन्हा एकदा पुढील चेंडू षटका दिला तिसरा चेंडू परग सर यांचा, मारा करतील निखिल. यावेळेस मात्र रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न नक्कीच आमचे दक्ष पंच तुषारजी लक्कीसरे लेखबाईच्या स्वरूपात आम्हाला सांगतात ही एक धाव आहे. एका धावेने वाढती धावसंख्या 9. एक गडी बाद धावसंख्या 9. पाहूया षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी. नक्कीच गोट्या अंपायरच्या नंतर तुषार खरोखरच जोरदार असा चेंडूवर प्रहार केला आणि बॉल जात आहे आर पार सीमा पार. षटकार, दमदार षटकार. धावसंख्या वाढती धावसंख्या होते ती म्हणजे 15. यावेळेस मात्र नक्कीच फटका आलाय मंगेशच्या बॅट मधून आणि याच फटक्यांची अपेक्षा असेल आरोग्य विभाग अलिबाग या संघाला. पाहूयात पुढील चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, या मात्र चेंडू झेल सहजरित्या झेल पकडलाय. पंच आमचे एकदम डॅशिंग स्वरूपात आम्हाला नक्कीच सांगतायत फलंदाज बाद रोहित गमरे यांनी चांगला असं झेल पकडलाय. षटकातील शेवटचा चेंडू बाकी. पाहूयात धावसंख्या धावपळ करू लागले 2 गडी बाद 15. सुरेख फटका ऑफ साइडच्या दिशेने कटवला चेंडू. पाहूया चांगला शॉट सिलेक्शन केलाय फलंदाज याने. किती धावा येणार, 2 धावा इथं सहजरित्या कंप्लीट. धावसंख्या 17. षटक क्रमांक इथं पाहूयात दुसरं समाप्त होतोय आणि 2 षटकाखेर आरोग्य विभाग अलिबाग संघाची धावसंख्या 17. येणारे 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 6 चेंडूंमध्ये कमीत कमी 15 धावा तरी येणं गरजेचं असतील तर हा सामना कुठेतरी आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळेल. एक सन्मानजनक स्कोरवर नक्कीच पोहोचू शकेल तो म्हणजे आरोग्य विभाग अलिबाग संघ. पाहूया वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन कोण येतोय. नक्कीच सिद्धेश धावा झाले त्या 17 आणि या 17 कोणाला खतरा बसणार हे आपल्याला पाहायचं आहे. 17 आणि कोणत्या संघाला या 17 खतरा बसणार आहे.
सर बॉलर्स नेम अमोल माने सर. हा हे या सरांना नक्कीच आपण ओळखतो. कोलाड विभागातील नक्कीच एक या सरांची ओळख आपण पाहतो. माने सर एक चांगला खेळ आतापर्यंत त्यांना मी पाहिलं तर कोलाड विभागात खेळताना वैयक्तिक पहिलं आणि तिसरं षटक घेऊन येत आहेत माने सर पंचांच्या उजव्या एष्टीकडून. यावेळेस मात्र ऑन साइडला वाज फटका खेचलाय आणि चार धावा. धावसंख्या 21. पाहुयात माने सरांचा पुढील चेंडू. आणि हा चेंडूला बनवलाय फलंदाज निखिल याने. पाहुयात वन बाउन्स क्षेत्ररक्षण झालंय. यावेळेस मात्र एकच धाव घेतलीय. काय झालंय इथे मात्र दोन धावा तरी येणं गरजेच्या होत्या. चुकी झालीय. आरोग्य विभाग अलिबागच्या या दोन खेळाडूंकडून. नक्कीच चेंडू असं वाटलं की एक टायमाला हा चेंडू नक्कीच आरपार असेल परंतु चेंडूने कुठेतरी थोडंसं उसळी घेतल्यानंतर जागच्या जागी थांबला आणि तोवर क्षेत्ररक्षण येईपर्यंत एकच धाव दिली. धावसंख्या 22. षटकातील अजून चार चेंडू बाकी. पाहुयात माने सर यांचा पुढील चेंडू. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पाहुयात इथं क्षेत्ररक्षण नक्कीच झालंय. एका धावेने समाधान मानलंय ते म्हणजे आरोग्य विभाग अलिबाग या संघाने. वाढती धावसंख्या 23. षटकातील अजूनही तीन चेंडू बाकी. या वेळचा मात्र चेंडू पंचाने सांगितला हा नो चेंडू आहे. पाहूया आता एक धाव पूर्ण दुसरी धाव सुद्धा पूर्ण. नो चेंडू ओव्हरस्टेप नक्कीच झालंय पंचांच्या माहितीनुसार. या वेळचा चेंडू असेल पुढील चेंडू असेल फ्री हिट. एकूण तीन धाव आपण घ्यायच्या. धावसंख्या 3 ने वाढेल. धावसंख्या 26. फलंदाज निखिल याला संधी असेल फ्रीडच्या चेंडूवर एक मोठा फटका नक्कीच घेण्यासाठी. येणारा चेंडू चौकार किंवा षटकारामध्ये कन्वर्ट केला तर ही धावसंख्या एक चांगल्या स्तरावर पोहोचेल. आणि हा चेंडू येतोय डॉट. फलंदाज निखिल याला चेंडू काही समजलेला नाही आहे. माने सरांचा जर विचार केला तर या वयामध्ये सुद्धा एक चांगली धारदार अशी गोलंदाजी करतायत. या वेळेस मात्र थोडस व्हेरिएशन केलंय आणि इथे मात्र पंचांनी दिलेला निर्णय अंतिम असेल. पंचांकडे वाद करू नका. दोन धावा. धावसंख्या 28. षटकातील आतापर्यंत पाच चेंडूंचा खेळ झालेला आहे. येणारा एक चेंडू बाकी. धावसंख्या धावपलकावर 28.
नक्कीच चांगला खेळ म्हणता येईल मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांच्या निर्णयावर अतिशय चांगला प्रतिसाद दिलाय तो म्हणजे या शिक्षक विभाग संघाने. पाहूयात हा चेंडू मला वाटतं जेल होऊ शकतो का. नाही चेंडू चाललाय. नो चेंडू आहे का. ओके शेवटचा चेंडू आणि फ्रीडचा चेंडू. पुन्हा एकदा निखिलला सुवर्ण संधी. यावेळेस मात्र बॅटची कडा लेग स्लिप मध्ये पाहूयात. एकच धाव एका धावेने वाढती धाव संख्या 34. षटक क्रमांक तिसरं समाप्त होतोय. याच्यानंतरचा होणारा सामना पेन मोरिया वर्सेस अलिबाग महावितरण. मी दोन्ही कर्णधारांना विनंती करेल की आपण टच का पास मध्ये यायचंय. पेन मोरिया आणि अलिबाग महावितरण. मी योगेशजी जाधव यांना विनंती करेल की आपल्या शुभास ते टच उडून घ्यायचंय. ते सध्या पेनमध्ये कामासाठी आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पेनच्या टीमचा टच विन करून घेणार आहोत. सूर्यवंशी सूर्यवंशी काहीसे म्हणसाठ शिरवलीची शिरवली सांभाळत आहेत तिकडे. योगेश जाधव या आपला शुभ हस्ते टच विन करून घ्यायचा आहे. 34 धावा झालेल्या आहेत. आपल्याला 35 धावा बनवायच्या आहेत. येणारे 18 चेंडू आणि 35 धावा. चला विनंती असेल आरोग्य विभाग अलिबाग या संघाला आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचं आहे. अलिबाग महावितरण या टच का बॉस मध्ये यायचं आहे. अलिबाग महावितरण यानंतरचा होणारा सामना अलिबाग महावितरण वर्सेस पेन मोरिया. टॉच विन अलिबाग. आपण आपला निर्णय सांगायचा आहे. मी मोरिया पेन यांना विनंती करेल कप्तान कर्णधारांना की एकंदरीत शासकीय चषक 2024 आयोजनाबद्दल आपण काय बोलाल. सर्वप्रथम मी तुमचे हार्दिक अभिनंदन करतो कारण तुम्ही आम्हाला खेळण्यासाठी बोलवलं आहे. आणि आयोजनाबद्दल बोललं तर खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. एवढं चांगलं यूट्यूब लाईव्ह आणि पहिल्यांदाच आम्हाला इथे बोलवलं आहे त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. त्यांनी बॉलिंग घेतले टॉच विन होऊन. मी एंट्री फी पण जमा करा. अलिबागचे कर्णधार यांनी या शासकीय चषक 2024 आयोजन आणि नियोजनाबद्दल आपण काय बोलाल. शिक्षक भारती मानगाव चला टॉस आपला बॅटिंग बॅट्समन पाठवायचे. नमस्कार मित्र. निजामपूर शाखा महावितरण इथे माझा एक आमच्या आय टी आयसोबत सोबतच मित्र आहे स्वप्नील आडलीकर. त्याने कॉल करून सांगितलेलं तो बोललेला प्रयत्न कर टीम भरली तर बोललो ठीक आहे. प्रयत्न केला आता इथे खेळण्याचा मौका भेटला तर नक्कीच आम्ही चांगला गेम खेळू आणि पेन मोर्याला हरवण्याचा प्रयत्न करू 100%. धन्यवाद धन्यवाद.
कृपया संघाने अंपायरना विनंती असेल की जरा फास्ट खेळायचं आहे, संघ फास्ट खेळायचे आहेत कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे आणि अजून भरपूर आपल्या संघ खेळवायचे आहेत. अंपायर तुषार लकेश्री यांना विनंती असेल की आपण याच्याकडे हॅलो. चला पंच चार वाजलेत, सामना त्वरित चालू करायचा आहे. चला सामना चालू करायचा आहे, पंच अधिक वेळ चाललाय, येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावांचं आव्हान असेल. चला बॉलर ने निखिल बॉलिंग मार्गावर सज्ज होतोय. निखिल पाहुयात सलामीसाठी आलाय, प्रतिनिधी पाठवून द्यायचंय. पहिला चेंडूवर पाहुयात, इथं मात्र अपील जोरदार परंतु पंचांचे निर्णय देत आहेत. हा चेंडू जातोय निर्धाव, पहिला चेंडू डॉट, येणारे 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता. चला 12 प्रतिनिधी पाठवायचा आहे फलंदाज साठी आलेले शिक्षक. पुन्हा एकदा सलगचा दुसरा चेंडू येतोय निर्धाव. दोन चेंडूंचा खेळ झालाय, अजून संघाचं खातं ओपन झालेलं नाही आहे. आरोग्य विभाग अलिबाग या संघाकडून एक धारदार अशी गोलंदाजी व्हायला होताना आपल्याला पाहायला मिळते. निखिल चला पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतो, 12 प्रतिनिधी पॅनलकडे पाठवून द्यायचं आहे. फलंदाजाचं नाव अद्याप आम्हाला समजलेलं नाही आहे. यावेळेचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, मात्र चेंडू चाललाय निर्धाव. सलगचा तिसरा चेंडू येतोय डॉट, संघाचं अजून खातं ओपन झालेलं नाही आहे. चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. फुल टॉस यावेळचा चेंडू, चेंडू ऑफच्या दिशेने कटवलाय. पाहुयात एक धावी तर सहजरित्या कंप्लीट. संघाचं आता मात्र खातं ओपन झालंय. शिक्षक भारती माणगाव या संघाचं एक धाव. षटकातील अजून दोन चेंडू बाकी.
या वेळचा चेंडू पाहूया, पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने कटवलाय, चेंडू जातोय सीमा पार चौकार. आणि पाच धावा धावपळकर आपल्याला पाहायला मिळतात या चेंडूवर. पाहूया आता मोठा फटका येणार का, गरजेचा असेल. आणि फटका आलाय, फटका सक्सेसफुल, षटकार. धाव संख्या धावपळकर लागले ते म्हणजे 11. विकी मांडवकर यांचं हे डीजे आपल्याला आजच्या आणि उद्याचा दिवसभरात मनोरंजन नक्कीच करतील मधुर गाण्याने. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 24 धावांची आवश्यकता असेल. पहिल्याच षटकामध्ये 11 धावा खेचल्यात, ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका मात्र नक्कीच लगावलाय फलंदाज याने. चला थोडा स्पीडअप घ्यायचा आहे सामन्याकडे. 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. शिक्षक भारती मानगाव या संघाला पाहूयात वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक कोण घेऊन येतोय. मंगेश बॉलर नेम मंगेश वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येणार. 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. पाहूयात यावस मात्र काय कामगिरी करणार फलंदाज. शॉर्ट पद्धतीचा चेंडू आणि हा चेंडू सीमा पार येतोय षटकार. पंचांनी चाबूक शॉट म्हणता येईल, अतिशय सुरेख फटका या फलंदाजाकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. मंगेश पहिल्या चेंडूवर टाकला आणि पहिल्या चेंडूवर त्याचा समाचार घेतलाय पुन्हा एकदा पांचांच्या डावेष्टीकडून. या पद्धतीत मात्र हा चेंडू देखील कार्पेट लेवलच्या साह्याने चौकार. देऊया डीजेला संधी. चेंडूवर आलाय चौकार. पाहूया तर येणारा तिसरा चेंडू. आता मात्र समीकरण बदललंय, 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावा. 10 चेंडू आणि 14. या वेळचा चेंडू पाहूया तर मिड विकेटच्या दिशेने चेंडू प्रस्थान करताना आणि यावेळेस मात्र एकाच धावेवर समाधान मानलंय भारतीय शिक्षक मांडगाव या संघाने. धावसंख्या 1 ने वाढेल 22. बॅटची कडा इथं मात्र झेल, सूर्य कसा झेल पकडलाय नक्कीच कौतुक व्हायला पाहिजे.
धाव पलगावर लागले ते म्हणजे 22. आता मात्र 13 धावांची आवश्यकता, येणारे 8 चेंडू आणि 13 धावा. चला पंचांना विनंती असेल सामना थोडा स्पीडअप मध्ये घ्यायचा आहे. 8 चेंडू आणि 13 धावा. नवीन फलंदाज पाहूया काय करणार. या वेळेस मात्र चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज काही कोणती चुकी केली नाहीये. फलंदाज बॅक टू द पवेलियन. देऊया डीजे ला सती. सात चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. या चेंडूवर नक्कीच एका दुक्का चौका सुद्धा चालेल. मॅच मात्र नक्कीच बनलेली आहे यावेळेस मात्र, परंतु दोन विकेट गेल्यानंतर असं कुठेतरी वाटतं की मॅच फसली सुद्धा आहे. पाहूया तर या चेंडूवर नक्कीच थोडस समीकरण बदलेल. हा सामना कोणत्या संघाकडे झुकणार, आरोग्य विभाग अलिबाग की भारतीय शिक्षक मानगाव, या दोन संघांमध्ये ही चालू असलेली लढत पाहूया. शासकीय चषक 2024 पहिलं दिवस आणि हा चेंडू चालला स्ट्रेट ड्राईव्ह, एक धाव कंप्लीट आणि इथं मात्र दुसरी धाव सुद्धा पूर्ण. पंच पंच एकदा इकडे बघा, धावा दोन होते ना या. ओके धन्यवाद. आता मात्र सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. भारतीय शिक्षक मानगाव या संघाला सहा चेंडू आणि 11 धावा. बॉलर नेम निलेश. हाणबरीचा षटक, तिसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले ते म्हणजे निलेश. सहा चेंडू आणि 11 धावा रोखायचे आहेत. पाहूया या धावा रोखणार का. या वेळेस मात्र काहीतरी वेगळं करण्याच्या नादात चेंडू गेलाय वाईड. धावसंख्या देखणे भर, धावसंख्या होते 25. भावेश पार्टी विनंती असेल आपण कुठे असेल त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. आता मात्र सहा चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. भावेश पार्टी समालोचन कक्षाकडे यायचं आहे आणि हा चेंडू येतोय डॉट. पाच चेंडू आणि 10 धावा. स्वप्नील आळदीकर, भावेश पार्टे लवकरात लवकर समालोचन कक्षाकडे यायचं आहे. पाच चेंडू आणि 10 धावा. निलेशाचा पुढील चेंडू म्हणजे षटकातील दुसरा चेंडू आणि हा चेंडू मात्र गेलाय वन बाउंड सरळ चौकार. चार चेंडू आणि आपल्याला ऐकायला मिळालं डीजे मास्टर यांच्याकडून. आता मात्र सामना थोडस नक्कीच बदल होतोय. चार चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. निलेश याला बॉल काढावे लागतील.
पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, विजयी फटका, चेंडू षटकार, पंचांच्या वेगळ्याच भूमिकेत येतोय आज. शोधून घ्यायचं आहे, तसंच विनंती असेल आरोग्य विभाग अलिबाग आपला एक प्रतिनिधी समालोचन कक्षाकडे पाठवायचा आहे. आपला एक सन्मान चिन्ह आमच्या आयोजकांच्या वतीने देण्यात येईल, तो आपण स्वीकारायचा.